मी जेव्हा कधी भाषण करतो किंवा मी जेव्हा कधी काही मुलाखत असेल किंवा मी कोणाची गप्पा मारत असेल त्याला मला असं वाटतं मी काहीतरी दिलं पाहिजे आणि ते जर मला द्यायचं असेल तर मला वाचलं पाहिजे, मी ते पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि त्यातनं त्या गोष्टी मी दिल्या पाहिजेत. सो ती जी गोष्ट देण्याची जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं त्याच्यातनं माझं मी वाचत असतो. आणि त्या फिक्शन्स किंवा लव्ह स्टोरीज वगैरे असल्या फालतू गोष्टी वाचत नाही मी. त्यांना फालतू तुम्हीच म्हणू शकता. नाही भाई, दुसरा प्रेम करतो आपण काय वाचायचं? आपण केलं तर वेगळं भाग वेगळा ना. मग आपलं दुसरं बघतो आणि आपण आपलं चव घेऊन वाचतोय त्याचा तो बघेल ना. पण म्हणजे किती वाचणं ह्याच्यापेक्षा काय वाचलं हे महत्वाचं आहे असं तुम्हाला? अर्थातच तुम्ही काय वाचलं पाहिजे, तुम्ही तुमचं सरळ पाहिजे. आता तुम्हाला जर काही पुस्तक हातात घेतलं ना की कळतं तुम्हाला हे वाचावं की न वाचावं. माझे एक अत्यंत आवडीचं पुस्तक आहे ज्याचा काही त्याच्यात काही देण्यासारखं काही नाही पण मी स्वतः एन्जॉय खूप करतो ती गोष्ट. आणि ते म्हणजे आता आमच्या अनिता पाध्यांचं एकटा जीव नावाचं दादा कोंडकेंचं पुस्तक आहे. कुठूनही वाचायला सुरुवात करा, उत्तम पुस्तक. भंडाऱ्याची उधळण म्हणजे